नमस्कार मी मनोज चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे बघूया आजच्या विशेष घडामोडी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात जनजीवन विस्कळीत झाले आहे पण जनतेचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी अहोरात्र कार्य करणारे डॉक्टर परिचारिका यात मागे नाही कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देताना त्यांना स्वतःच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणे फार महत्वाचे आहे कारण ते सुद्धा याच समाजातील एक घटक आहे आणि त्यांचे हेच महत्व जाणून घेत आज खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील डॉक्टर आणि परिचारिका यांना प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले आहे सध्या देशात आणि पर्यायांना संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे या संकटाचा सामना डॉक्टर आणि परिचारिका एक ढाल म्हणून उभे राहून करीत आहेत पण त्यांना सुद्धा मन आहेत भावना आहेत आज अहोरात्र काम करीत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबाला मुलांना व स्वतःला वेळ देता येत नाही आहे त्यामुळेच त्यांचासुद्धा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यांच्या याच समस्येचे निराकरण करण्यासाठी आज खासदार बाळू धानोरकर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः भद्रवती येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथील डॉक्टर तसंच परिचारिका यांना प्रोटीन किट्सचे वाटप केले आहे यावेळी त्यांच्या या सौहार्दपूर्ण भेटीमुळे तेथील डॉक्टर आणि परिचारिका यांचे देखील मनोबल वाढल्याचे दिसून आले यावेळी बोलताना हा लढा आपण पुढे असाच एक होऊन लढूया असे मत व्यक्त करीत त्यांनी डॉक्टर आणि परिचारिका यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांचे मनोधैर्य वाढविले यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर मुख्याधिकारी बनोरे उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी नगरसेवक चंद्रकांत खारकर विनोद वानखेडे आणि ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील डॉक्टर परिचारिका व कर्मचारी यांची उपस्थिती होती अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद